2024 ला याच मतदारसंघात मी स्वतः गुलाबराव पाटलाजी विरोधात दंड थोपणार आणि आमदार केला उभा राहणार आहे. त्यांना ना भूत ना भविष्य, मुळा सगळं उपसून काढल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. नाही, माझं म्हणणं असं आहे, रामदेव बाबाला ह्या भाजपवाल्यांनी शिंदे गटांनी खांद्यावर घेऊन नाचावं. थै 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 योगा योग आहे, कारण मी संघर्ष करणारा आणि लढणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे तीही दिवस माझ्यासाठी आहे. मी ह्या शिष्टी मोडून काढण्यासाठी आम्ही शहीद झालो तरी चालेल, पण ह्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. मोडून काढल्याशी आम्ही स्वस्थ बसणार नाही. दुसरे एक तुम्हाला मला आवर्जून सांगायचं आहे, आज जी काय 30-40 वर्षे राजकारण चाललंय, फक्त दादागिरीच्या जीवावर चाललंय. आणि या धरणगावातली आणि जळगाव जिल्ह्यातली दादागिरी मोडून काढण्यासाठी ही जी लोक ना वर्षाने वर्ष ही कुळी समाज बांधवांच्या जीवावरती, शिवसेनेच्या जीवावरती निवडून येऊन गुर्मीने वागत आहे ना, आज माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला, संपूर्ण कुळी समाजानं आज बघितलेलं आहे. मी एक सांगतो तुमच्या माध्यमातून ह्या सगळ्या सिस्टीमला, तुम्ही मंत्रिमंडळाचा गैरवापर करून गोरगरीब समाज बांधवांना, जाती धर्मातल्या अनेक गोरगरिबांना, इथल्या लोकांना जे त्रास करताय, तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे वागवून घेताय, तुमची दादागिरी मोडून काढण्यासाठी 2024 ला याच मतदारसंघात मी स्वतः गुलाबराव पाटलाजी विरोधात दंड थोपणार आणि आमदार केला उभा राहणार आहे. त्यांना ना भूत ना भविष्य, मुळा सगळं उपसून काढल्याशिवाय आता मी स्वस्थ बसणार नाही. यासाठी ना मी खरंच हे आमच्या गुलाबभाऊचं मी ना मनापासून आभार आहे. गुलाबभाऊ, हे कशासाठी तुम्ही जे केलं ना, लय भारी काम केलंय. तुम्ही स्वतः तुमच्या पायावरती दगड मारून घेतलाय, त्यामुळे तुम्हाला ना शिवसेना आणि कोळी समाज बांधव नक्की 2024 ला ह्याचं उत्तर देणार आहेत. काय झालंय, गुलाब भाऊला भीती निर्माण झाली की शरद कोळी ज्यावेळेस तिथं आला त्यावेळेस ही सर्व शिवसैनिक, युवा सैनिक, कोळी समाज बांधव, इतर जातीचे धर्माचे सर्वच मला मानणारे कार्यकर्ते ही आम्हाला गुलाब पाटलांच्या विरोधामध्ये घोषणा द्यायला लागली, दिसायला लागली. ही सगळ्या तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, म्हणून त्यांची झोप उडाली होती आणि त्यामुळे त्यांनी पदाचा गैरवापर केला आणि मला जिल्हाबंदी घातली. ती पण एकच नंबर काम केलं त्यांनी. उलट मी भाषण केलं असतं तर जरा बरं झालं असतं, पण त्याच्यापेक्षा देखील जास्ती चीड मला बंदी घातल्यामुळे निर्माण झाले आणि ही त्यांना चांगलं 2024 ला इथली जनता दाखवून देईल. मी आ तुम्हाला सांगतोय, गुवाहाटीला जाणार तिथले यंत्रणा जी आहे ती कदाचित त्यांच्यावरची जी आता ही जी 30-40 आहे ती ना ही चुळबुळ करायला लागली. ती त्यांना आता स्वप्न पडायला लागली ती की सरकार पडणार आहे म्हणून अजून 3 धारी लिंबू उतरून त्यांच्यावरनं टाकण्यासाठी ही सिस्टीम गुवाहाटीला गेली आहे. पण मी तुम्हाला सांगतोय आता असं होणार आहे, ही जी सरकार आणि ही जी आमदार या राज्यामध्ये ज्या मुद्दा घेऊन जी दारोदारी ह्या राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत होती ती आज कुठे गेलाय मुद्दा? आज या राज्यामध्ये सुव्यवस्था बिघडली. छत्रपती शिवाजी महाराजांना एवढ्या मोठ्या खालच्या पातळीला जाऊन बोललं जातं, त्यावेळेस भाजपचे नेते गप्प का? त्यावेळेस शिंदे गटाचे नेते गप्प का? त्यावेळी आमदारांची पॉवर कुठे गेली? आमच्या या राज्यातल्या सगळ्या जाती धर्माचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांवर कोण असा अपशब्द बोलताल तर कितीही गुन्हे दाखल झाले तर चालेल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. लक्षात ठेवा, आमच्या दैवतावर बोललेलं आम्ही कदाही खपवून घेणार नाही आणि शिवसेना तर कधीच नाही खपवून घेणार. असं कोण म्हणतंय मी वादग्रस्त वक्तव्य केलं? मी तर कुणाला काय बोललो नाही, मी एकदम सरळ आणि सोप्या भाषेत बोललो. पण ज्यांना कुणाला वाईट वाटतंय, ज्यांना राजकारण करायचं आहे, अशा लोकांनी ते केलेलं आहे, घडवून आणलेलं आहे. वादग्रस्त मी वक्तव्य केले नाही. हे राज्यभर बघताय ना तुम्ही, 8 दिवस झालं कसे वक्तव्य चाललेत. मी वादग्रस्त वक्तव्य केलं नाही आणि यापुढेही करणार नाही. मी कायद्याच्या चाकुरीत राहून भाषण केलं, लक्षात ठेवा. बघा, शिवसेना ही पक्ष कायदा मानणारा पक्ष आहे, शिवसैनिक कायदा मानणारे आहे. त्यामुळं माझ्यावरती याच धरणगावामध्ये भाषण केल्यानंतर कायद्याचा, पदाचा, मंत्रिमंडळाचा गैरवापर करून पोलीस यंत्रणावरती, जिल्हा अधिकाऱ्यावरती दबाव आणून माझ्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केले होते. परंतु आम्ही कायद्याच्या चाकुरीमध्ये राहून सत्र न्यायालयामध्ये आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. त्या न्यायालयाचं देखील आम्ही मनापासून आभारी आहे की खऱ्याची बाजू ऐकून आम्हाला न्याय दिलेला आहे. परंतु या ठिकाणी किती जरी असे खोटे गुन्हे दाखल केले आमच्यावर, तर आम्ही कुणाच्या भीतीला घाबरणारी माणसं नाही, आम्ही भिणार नाही. आम्ही आमची पदयात्रा ही, आमची रथयात्रा, आमचं प्रबोधन यात्रा ही राज्यभर शिवसेनेच्या वतीने चालूच राहणार. मी येणार आहे सभेला. मी आपल्या माध्यमातून या जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांना आणि कोळी समाज बांधवांना आणि सर्वच इतर जाती धर्माच्या सर्वच बहुजन कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो. मी संजय राव साहेबांबरोबर या ठिकाणी येणार आहे.
आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत मी इथं येणार आहे आणि माझ्या हक्कावरती कायद्याने कुणीही बंदी घालू शकत नाही. फक्त त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून त्यांनी गैरवापर केलेला आहे, त्याला देखील आम्ही कायद्यानं उत्तर देणार. नाही, माझं म्हणणं असं आहे, रामदेव बाबाला ह्या भाजपवाल्यांनी शिंदे गटांनी खांद्यावर घेऊन नाचावं. थै 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 एवढं जर नीच वक्तव्य होत असतील तर ही लोक कुठे गेली आता? अहो ही सुपारीखोर लोक कुठं आहे ती? कुठं गेली आता? का गप्प आहे ती? आता का बोलत नाही ती? कारण ह्या भाजपचं राजकारण असं आहे, पोडा थोडा आणि सत्ता राजकारण करा, त्याच्यामुळं ही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं पाप आणि षडयंत्र ह्या लोकांनी रचलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.